हॅलो फ्रेंड्स, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्या मिस्टरांनी भाजी घेऊन आलेली आहेत. आज त्यांनी भाजी घेऊन आले, मला खूप छान वाटलं कारण माझी धावपळ थोडीशी कमी झाली. आणि त्यांनी आणलेली आहे भाजी चिकन आणि आता आपल्याला बनवायचं आहे त्याचंच भात बनवायचा आहे. म्हणजे सॉस आमच्या भाषेत आणि तुमच्या भाषेत चिकन खिचडी भात मला बनवायचा आहे आता. आणि आता मी चिकन वगैरे इथं शिजायला टाकलेलं आहे मस्तपैकी धुवून घेऊन. आणि इथं मी धुवून घेतलं आहे चिकन व्यवस्थितपणे. आणि कांदा टोमॅटो वगैरे इथं टाकून, हळद वगैरे टाकून झालेलं आहे. आणि आज फक्त आम्हाला भात बनवायचा असल्यामुळे बाकीचं काय बनवायचं हेच नाही, म्हणजे बाकीचं काहीच नाही बनवायचं. आज चपात्या नाही ना, भाकरी नाही ना, कालवण नाही, कोणतं, फक्त आज बिर्याणी भात. आम्हाला एवढं असलं तरी चालतं, चालून जातं. माझ्या माहेरी जर बिर्याणी बनवायची असेल तर भाकरी पण बनवतात. आणि भाजी बनवायची, भाकरी बनवायची, भाजी बनवायची, सुकं बनवायचं आणि त्याच्यानंतर मग बिर्याणी पण बनवायची, एवढं सगळं बनवावं लागतं. तर मला काय तसं टेन्शन नाही, आमच्यात फक्त भात म्हणजे भातच खातं थोडा थोडा. तर आता मी लसूण इथं सोलून घेते आहे आणि इथं माझ्या पायाला मुंग्या आलेल्या आहेत. तर खूप अशा मुंग्या येत होत्या त्याच्यामुळे मी थोडी थोडी हालचाल करत होते पायाची. तर आता मी यांना काकडी वगैरे कापून दिलं, चिकन वगैरे त्यातलं पाणी आटलं होतं, मी त्यात पाणी टाकलं. आणि आता लसूण इथं मी लसूण आणि अद्रकची पेस्ट करते. तर आता हे कांदा वगैरे, मिरच्या वगैरे सगळं आपली तयारी झाली आहे थोडक्यात आपलं भात बनवायची. मोठं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये मी खडा मसाला वगैरे टाकते. तर आता इथे मी बिर्याणी बनवतेच आहे. जशी तुम्हाला रेसिपी सांगते त्याच प्रमाणे मी बिर्याणी बनवते. त्यामध्ये दही टाकते, दह्याने छान टेस्ट येते, तरी पण येते. मला थोडीशी खोकला असल्यामुळे मी थोडीशीच टाकलेली आहे त्यामध्ये. आता जास्त टाकलं तुम्ही आंबटपणा येतो छानपैकी. तर आता मी मस्तपैकी हलवून घेते आहे आणि करता करताच खूप छान सुगंध पण येत होता ह्याचा. आणि आता किटलीतलं तेल संपलेलं होतं, आता ह्याच्यात तेल भरावं लागेल. तर आता मी हे मुलांसाठी काढून ठेवते, म्हणजे समीक्षासाठी. समीक्षा आणि प्रांजल खात नाही तिखट, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तर काढून ठेवावं लागतं, तुम्हाला माहिती आहे. आज चिकन थोडंसं खाली लागलं होतं कारण मी जोपर्यंत लसूण अद्रक याची पेस्ट करेपर्यंत थोडंसं माझं लक्ष डायवर्ट झालं आणि थोडंसं किंचितसं खाली लागलं. लगेच मला कळलं, चरचर वाजायला लागलं लगेच मला कळलं. आणि मग लगेच मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं, पण ते पाणी तुम्हाला चॉकलेटी चॉकलेटी दिसत असेल थोडंसं, रोज पिवळं असतं, आज चॉकलेटी दिसते.
आता इथे माझे मिस्टर गॅलरीत थांबलेले दिसत आहे, काय करतात हे तुम्हाला कळत नसेल, तर इथं अंधार आहे त्याच्यामुळे इथून दिसत नाही. आणि ते आणत होते तांदळाची गोणी जी मी बाहेर ठेवली होती. आणि बाहेर गॅलरीत आमचं सामान असतं, तांदूळ असतात, गहू असतात, बाजरी असतात, जे धान्य असतं ते तिथे मी बाहेर ठेवते. तर इतके दिवस याच्यामध्ये तांदूळ होते आणि हे दुकानदाराने वेगळे तांदूळ दिले, त्याच्यामुळे मग ते तांदूळ याच्यामध्ये मिक्स नव्हते केले. आणि आता ते तांदूळ संपल्यामुळे आता ही गोणी ह्याच्यामध्ये आपल्याला खाली करायची होती, त्यामुळे मला काय उचलणार नव्हती कारण 25 किलोची गोणी होती. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं तुम्हीच घेऊन या आणि डब्यामध्ये पण तुम्हीच टाका कारण मला काय उचलणार नाही, त्याच्यामुळे ते मला हेल्प करत होते. इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले होते मी तांदूळ. आणि आता आपल्याला आपल्या बिर्याणीच्या पाण्याला उकळी येत होती, त्याच्यामुळे आपण आता तांदूळ याच्यामध्ये ॲड करणार आहोत. 1-2 पाण्याने मी तांदूळ धुतले आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत. आता उकळी आल्यानंतर आपलं पटकन भात होणार आहे. माझ्या मिस्टरांना पण खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे माझा हा पटकन असा स्वयंपाक चालला होता. आता वाजले होते 8:15 झाले. चला बिर्याणी टाकली आता शिजायला. आता म्हणलं मी आणल्यात शेंगा, गवारीच्या शेंगा आणल्या होत्या मिसने, गवारीच्या शेंगा लय बोर बोर होते, त्याच्यामुळे टी व्ही लावतो, टी व्ही लावून दिसूया आपण शेंगा गवारीच्या. काहीतरी सिरियल बिरियल असते ना, तुम्ही कोणती सिरियल बघता हे सांगा बघा मला कमेंटमध्ये. आता आपला भात मस्तपैकी शिजलेला दिसतोय तुम्हाला, मी हलवून दाखवते मस्तपैकी शिजलेला आहे. मला भीती वाटत होती चिकट होईल, पण चिकट न होता मस्तपैकी शिजलेला आहे. आणि मी इथं कोशिंबीर बनवण्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि काकडी इथं कापून घेत आहे. टी व्ही बघत बघतच माझं हे सगळं काम चाललं होतं कारण मला खूप बोर होत होतं. स्वयंपाक झाला होता आणि माझं सगळं गवारीचे शेंगा वगैरे निशुस्तपर्यंत 9:15 झाले होते. आणि त्याच्यानंतर कोशिंबीर करेपर्यंत वाजले 9:30, मग तोपर्यंत मग यांना खूप भूक लागलेली म्हणून म्हटलं स्वयंपाक झालेला आहे आता जेवण करायला आपण घेऊन जाऊ तोपर्यंत. तर आता मी इथे बाटल्या भरते, जेवण करायचं म्हटलं की बाटल्या लागतातच, मग त्यासाठी मी इथं बाटल्या भरते, 2-4 5 बाटल्या भरते इथे मी. आणि त्याच्यानंतर आता आपण जेवण करायला जाणार आहेत. आणि ते बिर्याणीची जी सुगंध होता तर ते बघून तो वास घेऊनच खूप असे भूक लागल्यासारखे झाले होते. आणि आता आम्ही थोडंसं लवकर जेवण्याचा प्रयत्न करतो, तरी पण म्हणजे उशीर होतोच, मी लवकर जेवण्याचा प्रयत्न करते तरी पण ह्यांना उशीर होतोच. मी काही नियम नाही बदलू शकत लवकर जेवण्याचा, कारण किती काही केलं तरी तेवढा टाईम होतोच. मग आता बिर्याणी का मी वाढून घेते मस्तपैकी, सगळेजण इथे मस्तपैकी जेवायला बसलेले आहेत, या जेवायला. आणि मी पण जेवण करायला बसलेले. तर मस्त झाली होती बिर्याणी, सगळ्यांनी सांगितलं खूप छान झाले, खूप मस्त झाले, सगळ्यांनी नवाजलं, मला खूप छान वाटलं, नवाजलं तर मस्त वाटतं. तर मी सांगत होते की ही जी आहे सिस्टीम तर ती मी कधीच नाही बदलू शकणार, कारण आज भूक लागली म्हणून आज लवकर जेवले ते, नाहीतर मग त्यांना म्हटलं ना आज जेवा लवकर जेवा थोडंसं, तर नाही एवढं लवकर कशाला, एवढं लवकर नसतं जेवण, तर त्यांच्यामुळे आम्हाला पण उशीर होतं. तर आता मी त्यांचा जास्त विचार नाही करत, तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खा, मी माझं जेवण घेते, कारण मग
परत मला त्रास होतो. तर मग सगळ्या सवयी मी बदलू शकते, सगळे नियम बदलू शकते, पण सासूबाईंचा हा नियम जो आहे तो मी कधीच नाही बदलू शकणार, आणि कधी बदलू शकेल असं पण मला वाटत नाही. कारण त्या दिवशी आई म्हटल्या की आम्ही म्हटलं जेवण का, आई तयार आहे जेवायचं का लवकर, तर म्हटलं आई एवढ्या लवकर, तर त्याच्यामुळे त्यांना पण सवय झालेली आहे आणि आम्हाला पण सवय झालेली आहे. पण आता मी माझा हा नियम थोडासा बदललेला आहे आणि ह्यांचा नियम मी कधीच नाही बदलू शकणार असं मला वाटतं. तर आता मी लादी थोडीशी पुसून घेते, म्हणजे कापडाने पुसून घेतल्यानंतर मग ते स्वच्छ होतं, पाणी वगैरे सांडलेलं ते जरा पुसलं जातं, आणि जर झाडू फिरवला तसंच तर मग ते खरकटं तसंच सगळीकडे पसरलं जातं. तर आता मी माझ्या रूम वगैरे सगळ्या झाडून झाल्या होत्या, आता मी फक्त मला झाडायचं आहे, हॉल झाडायचा राहिला होता, आणि आता मी पटकन हॉल पण झाडून घेणार आहे. आणि आज मला वाटतं 10:15 आमच्या सगळ्यांचे जेवणं झालेले आहेत, 10:15 लवकरच जेवण झालेलं आहे. इथे माझं झाडून वगैरे झालेलं आहे आणि टीव्हीचं रेंज गेली त्याच्यामुळे असं दिसतंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये.